नमस्कार मी संगीता भांडवले आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत बनाना चिप्स कच्च्या केळीचे असे चिप्स आपण करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी काही कच्ची केळी घेतलेली आहेत अगदी ही केळी मला आमच्या मामाच्या गावावरून आलेली आहे आता यातील काही केळी आपण काढून घेणार आहोत मी या ठिकाणी साधारण एक दहा ते बारा केळी घेत आहे कारण केळी जरा छोट्या आहेत आता या कच्च्या केळी आपण अशा सोलून घेणार आहोत अगदी पिलरच्या देखील याची साल निघत नाही कारण साल थोडीशी जाड असते आणि त्याला चीक असतो असं सुरीच्या सह्याने काढा किंवा तुम्ही सुरीच्या सह्याने त्याला उभीछेद देऊन देखील याची साल अशी काढून घ्या साल काढण्यापूर्वी तुमच्या हाताला थोडस व्हॅसलीन किंवा खोबरेल तेल लावावं की जेणेकरून याचा काळा डाग नंतर लवकर निघतो कारण हाताला या चिकाचे काळे डाग पडतात आता आपण या ठिकाणी पाच ते सहा केळी सोलून घेतलेल्या आहेत थोडीशी ही वेपर्सची खिसणी आहे तिला थोडंसं सेट करून घ्यावं आणि अशा पातळ चकत्या निघतील असं पहावं आता आपण हे चिप्स एकदम करू शकत नाही यासाठी आपण मसाला तयार करू या ठिकाणी एक चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट एक थोडंसं कश्मीरी तिखट एक लाल रंग वरून भुरभुरल्यानंतर छान दिसण्यासाठी आणि एक चमचा चाट मसाला या ठिकाणी मी असं सुहाणाचा मसाला वापरलेला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा चाट मसाला घेऊ शकता आता असा एक जो मि हे सर्व असं एकजीव करून घ्या मिक्स करून घ्या अगदी केळीचे वेपर्स करण्याच्या दोन पद्धती आहेत यातली पहिली पद्धत मी तुम्हाला आज शिकवते आहे उद्या दुसरी पद्धतीचा व्हिडिओ मी अपलोड करेन आता तेलामध्ये थोडंसं आपल्या चिप्सला थोडंसं पिवळस रंग येण्यासाठी तेलामध्येच हळद घालावी आणि डायरेक्ट तुम्ही तेल तापल्यानंतर चिप्स असे तेलामध्ये सोडून घ्यावेत बघा कच्ची केळी ही फार चिकट असते आणि तुम्ही जर एकदम चिप्स करून ठेवले तर त्याचा असं लगदा होऊन बसेल म्हणून शक्यतो तेलामध्येच हे चिप्स सोडून घ्यावेत आणि तेलामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक एकाच केळीचे चिप्स करून घ्यावेत आणि ते असे परत सोडून घ्यावेत एकदम चिप्स करून तुम्ही नाही ठेवू शकत अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा मी जेव्हा केव्हा माझा व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला कळेल आता छान असं याला एक बाजू तळली की दुसरी बाजू पण छान असे तळून घ्यावी अगदी घरगुती खर्चामध्ये हे केळीचे चिप्स बनतात याला तुम्ही चार ते पाच महिन्याशा स्टोर करून देखील ठेवू शकता बघा किती छान आपले चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत अगदी झटपट हे बनाना चिप्स तयार होतात आता मी या ठिकाणी तेलावर चिप्स न सोडता खाली चिप्स करून घेतलेले आहेत एकाच एक केळीचे आणि ते असे सोडून घेते आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करा। ते करा अगदी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच घाला एकावर एक जर चिप्स आपण ठेवले तर ते तसेच चिकटतात अगदी तुम्ही फ्रूटवाल्याला जर सांगितलं की आम्हाला कच्ची केळी पाहिजे ते देखील देतात किंवा मोठमोठ्या केळीच्या भट्टी असतात त्या ठिकाणाहून देखील तुम्ही ही कच्चे केळी आणू शकता मी दुसरी बॅचदेखील या ठिकाणी तुम्हाला तळून दाखवलेली आहे किती सुंदर आपले या ठिकाणी चिप्स तयार झालेले आहेत झाले आपले चिप्स तयार बघा कसा आवाज येतो आहे अगदी कुरकुरीत असे हे छान असे चिप्स तयार झालेले आहेत होममेड आहेत की रेडीमेड देखील तुम्हाला करणार नाही आता यावर आपण असा मसाला सोडून घेऊयात आपण तयार केलेला मसाला यावर असा भुरभुरा आणि त्याला असं थोडंसं मिक्स करून घ्या अगदी तुमच्याकडे लहान मुले असतील तर तिखट थोडंसं कमीच टाकावं परंतु थोडेसे तिखट आणि चाट मसाल्यामुळं थोडेसे अंबूस असं खूपच मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करून पहा आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये द्या पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय खात रहा मस्त रहा आणि व्यस्त राहा बाय बाय